नमस्कार यूट्यूब फॅमिली, मनोरंजन विश्वातील अभ्यासू प्रतिभाशाली कलाकार म्हणजे मधुरा वेलणकर। मधुरा वेलणकर यांचा जन्म 8 ऑक्टोबर 1981 रोजी मुंबईमध्ये झाला। मधुरा वेलणकर यांचे कॉलेज शिक्षण त्यांनी डीजी रूपारेल येथून पूर्ण केले। मधुरा वेलणकर यांचा पहिला चित्रपट जजंतरम ममंतरम या हिंदी चित्रपटापासून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली। असं कला क्षेत्रात कुठलंही क्षेत्र नाही जिथे मधुरा वेलणकर यांनी काम केलेलं नाही। त्यांना अनेक अवॉर्ड्स पुरस्कार मिळालेले आहेत। त्यांनी 50 ते 60 पेक्षा अधिक मराठी हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे। त्यांची काही गाजलेली मराठी चित्रपट आशा एका बेटावर, गोजिरी, खबरदार, सरीवर सरी, हापूस, एक डाव धोबी पछाड। तर मित्रांनो, आज आपण अशा सर्व गुणसंपन्न अभिनेत्री मधुरा वेलणकर यांचे वडील कोण आणि ते काय करतात याविषयी जाणून घेऊया। मागील 48 वर्ष चित्रपट मालिका नाट्यरंगभूमीवर अभिनयाचा ठसा उमटविणारे ज्येष्ठ अभिनेते प्रदीप वेलणकर हे तिचे वडील आहेत। प्रदीप वेलणकर हे आता आपल्याला सोनी मराठी वाहिनीवरील जीवाची होती या काहिली या मालिकेत तात्याच्या भूमिकेत दिसणार आहेत। त्यांची तात्याची जी भूमिका आहे ती खूप प्रचंड गाजत आहे। प्रदीप वेलणकर यांनी अनेक नाटक, मालिका, चित्रपट यामध्ये दर्जेदार उत्तम अभिनय केले। त्यांची भूमिका असलेले काही चित्रपट Page 3, रिस्क, सिंघम। तर मित्रांनो, अशा दिग्गज अभिनेत्रीचे वडील प्रसिद्ध अभिनेते प्रदीप वेलणकर तुम्हाला कसे वाटले आणि ही बाप लेकीची सुपरहिट जोडी कशी वाटली नक्की कमेंट करा। नमस्ते, धन्यवाद।